हॅलो एवरीवन, दिस इज पूनम रानडे फ्रॉम कॅन्डल फाउंडेशन. आज तुम्ही बघताय इथे आम्ही कॅन्डल फाउंडेशननी चिल्ड्रन्स डेचा इव्हेंट अरेंज केला आहे. हा इव्हेंट आम्ही वेगवेगळ्या 10 एनजीओला मिळून एकत्र करून त्यांच्यासाठी ऑर्गनाईज केला आहे. याच्यात 10 वेगवेगळ्या एनजीओ म्हणजे जसं की मुकबधीर स्कूलच्या मुली आहेत, त्याच्यानंतर HIV पॉझिटिव्ह जे मुलं आहेत ते आहेत, त्याच्यानंतर ज्या मुली बघू शकत नाहीत, दिसत नाहीत त्यांना, अशा मुली आहेत, आणि अजून वेगवेगळ्या अनाथ NGO जे आहेत, जे जिथे अनाथ मुलं असतात अशा पण NGOच्या मुलांना आम्ही एकत्र केलं आहे, आणि त्या सगळ्यांना एकत्र करून त्यांच्यासाठी आम्ही चिल्ड्रन्स डेचा इव्हेंट अरेंज केला आहे. या इव्हेंट थ्रू आम्ही त्यांचं जे इंटरनल टॅलेंट आहे त्यांना एक स्टेज इन शॉर्ट आम्ही अवेलेबल करून दिला आहे. त्यांचं स्टेजमध्ये त्यांना आम्ही डान्सिंग, सिंगिंग त्यांचं, त्याच्यानंतर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट ज्यांना वाजवायची इच्छा होती त्यांना आम्ही स्टेज अवेलेबल करून दिला. आणि यात आम्हाला बऱ्याच जणांनी हेल्प केली, जसं की केटरर्स जे आमचं जेवणाचा हे होतं ते सगळं आम्हाला स्पॉन्सर झालेलं आहे. त्याच्या नौकार केटरर्स म्हणून त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलं. त्याच्यानंतर मेकअपसाठी नीता शाह मॅमने आम्हाला खूप चांगल्या प्रकारे हेल्प केली, आणि अजून बरेच असे डोनर्स आहेत ज्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे हेल्प केली. त्याच्यानंतर व्हॉलंटियर्ससुद्धा आम्हाला फिजिकली हेल्प करायला इथे आले, आणि त्यांच्यामुळे या सगळ्यांमुळे आमचा इव्हेंट खूप छान प्रकारे आम्ही ऑर्गनाईज करू शकलो आहे या मुलांसाठी. आणि आमचा हा इव्हेंट ऑर्गनाईज करायचा हेतू हाच होता की हे जे मुलं आहेत आज स्पेशली त्यांचा दिवस आहे चिल्ड्रन्स डे म्हणजे, तर या मुलांना एकत्र करून त्यांना एक हॅपीनेस अजून त्यांचं आनंदात अजून भर टाकायची, आणि आम्ही हे आमच्या परीने छोटासा एक ट्राय केला की त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी करू म्हणून. चिल्ड्रन्स डे असा मोठा सेलिब्रेट झाला पाहिजे त्यांच्यासाठी म्हणून आम्ही हा इव्हेंट अरेंज केला होता. आणि आम्ही या इव्हेंटमध्ये सगळे आम्ही जे आहेत ते आम्ही टीनेजर्सच आहेत, म्हणजे जॉब वगैरे करणारे आहेत किंवा अर्धेजणं स्टुडंट आहेत, तर ते त्यांच्या कडून जे जे पॉसिबल होईल, जसं जसं पॉसिबल होईल तसं तसं सगळ्यांनी हेल्प केली आहे याच्यात. आणि अशा प्रकारे आम्ही हा इव्हेंट अरेंज केला आहे, आणि आय होप हा इव्हेंट तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे, आणि ऑफकोर्स तो चांगलाच झालेला आहे आणि याच्यात सगळ्या मुलांनी खूप एन्जॉय केलेला आहे. तर आय होप हा इव्हेंट छान झाला असेल आमच्याकडनं. आम्ही आमच्याकडनं खूप छान ट्राय केले हा इव्हेंट अरेंज करण्यासाठी. थँक्यू.